एल पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त माहिती मिळाली होती की नगर औरंगाबाद रोडवरील जेऊर टोल नाका येथे दोन जण हस्तिरंत विक्री करण्याकरिता येणार आहेत त्यानुसार पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे खासगी वाहनाने नगर औरंगाबाद रोडवरील जेऊर टोल नाका येथे वेषांतर करून सापळा लावून थांबले थोड्याच वेळात दोन जण टोलनाका परिसरात संशयितरित्या फिरताना दिसून आले त्यातील ते एकाच्या पाठीवर सॅक होती आणि त्या सॅक मधून काहीतरी बाहेर आलेले होते त्या बाहेर आलेल्या वस्तूला त्यांनी रुमाल बांधलेला होता या संशयितासमोर एक ग्रे रंगाची कार येऊन थांबली आणि चार जण खाली उतरले संशयित दोघे कारमधून आलेल्यांना हस्तिदंत दाखवून बोलत असताना हस्तिदंत विक्रीसाठी आलेले हेच आहेत अशी खात्री पोलीस पथकाला झाली पोलिसांनी संशयितांना झडप घालून शिताफीने ताब्यात घेतले त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे हस्तिरंत मिळून आले त्यांची विचारपूस केली असता हे हस्तिरंत खरे असल्याची हस्त कबुली त्यांनी दिली व्यंकटेश दुरई स्वामी आणि महेश काटे अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत हे हस्तिरंत आरोपींनी कोठून आणले याचा शोध पोलीस घेत आहेत तसेच हस्तिरंत खरेदी करण्यासाठी आलेल्या चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत एम आय डी सी पोलीस ठाण्यात हस्तिदंत घेऊन आलेल्यांवर भादवी कलम चारशे एकोणतीससह वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरचे कलम दोन सोळा नऊ एकोणचाळीस चव्वेचाळीस एकोणपन्नास ब पन्नास व एक्कावन्न प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एम आय डी सी पोलीस करीत आहेत द दगोलमसाठी प्रसाद शिंदे अहमदनगर